यावेळेस मात्र गडीबात बॅक टू बॅक लागतो दुसरा झटका यस डीजे धन्यवाद डीजे नक्की स्कोरबोर्डचा विचार केला टू ऑन द बोर्ड लगावले जात आहेत लॉस ऑफ टू विकेट नक्कीच असं स्कोरबोर्डचा जर विचार केला तर आपण क्रिकेटच्या खेळामध्ये खूप कमी पाहतो परंतु हा स्कोरबोर्ड आपल्याला वारंवार फुटबॉलच्या खेळामध्ये पाहायला भेटतो यावेळेस मात्र हॅट्रिक लगावली जाते गडीबाद यस डीजे नक्कीच एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिस्टर शैलेश पहिला चेंडू क्विकर चेंडू हातातो आणि पूर्णपणे बीट करतोय फलंदाजाला यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला रिप्लेच्या माध्यमातून यावेळेस मात्र चेंडूमध्ये गती कमी होती व्हेरिएशन केलं जात आहे गोलंदाजाकडून वारंवार वेगळे चेंडू हाताळण्याचा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली तो केला जातोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पुन्हा एकदा सबमरीन चेंडू पूर्णपणे बीट अप्रतिम षटक हाताने दिसतोय येणारे अजूनही दोन चेंडू शेष असतील केवळ एक धावा खर्च केली आणि नक्कीच एक मोठा झटका दिलाय शैलेशने पुन्हा एकदा सबमरीन चेंडू होता क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच नक्कीच ऑफिशियल अंपायर रिव्ह्यूचा कॉल मात्र करत आहेत धन्यवाद डीजे शेवटचा चेंडू आहे नक्कीच गडी बाद होतोय रनआउटच्या रूपात नक्कीच अप्रतिम कामगिरी मात्र एनएसटी लाईव्ह अँड टीम आपल्याला करताना दिसते युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि नक्कीच टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे एका चांगल्या स्पर्धेमध्ये त्याचंच पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये पंच सुद्धा देत आहेत यावेळेस मात्र पुन्हा एकदा यू मिस आय हिट सबमरीन चेंडू कम ऑन डीजे धन्यवाद डीजे नक्कीच अप्रतिम शैलेशचे षटक मात्र समाप्त होतंय केवळ एक धाव खर्च केला आणि मात्र तीन मोठे गडी तंबूत परतवले यावेळेस मात्र पॅडल स्विपचा फटका चेंडू निघून जाईल पंच डिसिजन कळवायचे प्लीज एक धाव यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका मिस्टर विवेकचा एक धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येतंय
अजून येणारे चार चेंडू शेष असतील। या वेळेस मात्र येतोय क्रॅकिंग दमदार असरदार चौकार एस डीजे। धन्यवाद डीजे। यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता। एक धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग। नक्कीच यापुढे होणारा सामना असेल मंगलमूर्ती विराथन विरुद्ध स्वप्निल किनी प्रतिष्ठान। दोन्ही संघाने लगेच रेडी राहायचंय। या इनिंग नंतर मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल। मंगलमूर्ती विराथन विरुद्ध स्वप्निल किनी प्रतिष्ठान। यावेळेस मात्र नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू होता, एकदा वर्जित केली जाते स्क्वेअर ऑफ द विकेट वरती। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जाईल दन 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 सीमा रेषा पार चौकारासाठी एस डीजे। धन्यवाद डीजे। धावसंख्येचा जर विचार केला 15 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर। एक चांगला फटका मात्र शेवटच्या चेंडूवरती लगावला जातोय। नक्कीच एक महागड षटक, शेखरचा तब्बल 12 धावा खर्च झाला या षटकामध्ये। 15 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर। दक्षतला इंट्रोड्यूस केलं जाते बॉलिंग मार्क वरती राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी। नक्कीच व्यूहरचनेचा जर विचार केला तर ऑनसाइड रिजन मध्ये आपल्याला चार खेळाडू दिसत आहेत। म्हणजे पुन्हा एकदा संधी दिली जाते हात उघडण्यासाठी, ऑफ ड्राईव्हचा फटका मारण्यासाठी, कटचा फटका खेळण्यासाठी। यावेळेस मात्र बॉटम एंडचा वापर केला होता, मोठा फटका मनगटी होता। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला रोखलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, चेंडूला नक्कीच येतपर्यंत यष्टीरक्षक टॅकल करून नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचवेल तिथपर्यंत मात्र एकदा वर्जित केली जाते। यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा फटका, डिक्लेरिजन वरती मात्र चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसतोय। धावसंख्येत मात्र एक ने बदल होईल, 18 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत, 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत। येणाऱ्या अजूनही तीन चेंडू, चौथा षटक मात्र मिस्टर दक्षरचं अप्रतिम कामगिरी। अजूनपर्यंत त्याने चांगली लाईन चांगली लेंथ पकडून ठेवली आहे। यावेळेस मात्र नो चेंडू, चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय। तर मोठा फटका लगावला असता तर नक्कीच कुठेतरी चांगली लढत, एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसली असती, कारण अजूनपर्यंत मात्र संतगतीने धावसंख्या पुढे सरसावते। यावेळेस मात्र स्वीचचा फटका, घुटना टेक रिव्हर्स देक या पद्धतीचा फटका नक्कीच लगावला जातोय। आपण आमंत्रित करूया मिस्टर डीजे ला, एस डीजे। धन्यवाद डीजे। धावसंख्येचा जर विचार केला 23 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विच इटचा फटका, नक्की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय।
थैंक यू डीजे। नक्कीच कडक मंगल रॉयल जैन प्लीज यायचे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। कडक मंगल रॉयल जैन प्लीज यायचे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। यावेळेस मात्र सबमरीन चेंडू यष्टी रक्षक चुकी करतो, परंतु चांगलं कमबॅक। गडी बाद होतोय। चार षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातात, 25 आव्हान असेल। चला दोन संघ मंगलमूर्ती विराथन आणि स्वप्निल किनी प्रतिष्ठान यायचे आपण नाणेफेकीचा स्टेज वर। आपण जाऊया सेकंड इनिंग कडे, त्याच्या अगोदर मात्र जाऊया डीजे कडे। यस डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। यस डीजे, एक मधुर संगीत, मग लगेच जाऊया मैदानाच्या आत सेकंड इनिंगच्या खेळाबरोबर। थँक यू डीजे। चला मंगलमूर्ती विराथन आणि स्वप्निल किनी प्रतिष्ठान प्लीज यायचे नाणेफेकीच्या कौलसाठी। सोहम, नक्की शैलेश आणि सोहम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतीये। नक्कीच मंगलमूर्ती विराथन संघ खूप खूप स्वागत असतील आपले। नोचा इशारा नक्कीच येतोय पंचांचा। केवळ आपल्याला दिसतोय बॉलिंग मार्क वरती। यावेळेस मात्र अजून एक नो चेंडू, नक्कीच दोन खराब चेंडू, खराब लाईन, खराब लेंथ, पूर्णपणे दिशा अजूनपर्यंत सापडण्यात यश आलं नाहीये। नक्कीच कडक मंगल रॉयल जैन याच्या हस्तेच नाणेफेकीचा कौल होईल। मंगलमूर्ती विराथन विरुद्ध स्वप्निल किनी प्रतिष्ठा, नक्कीच सर नाणेफेकीचा कौल आपण करायचंय। यावेळेस मात्र सुर्र एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सबमरीन सरळ यष्टी रक्षक मयुरीच्या हातात। कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या मार्फत। यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेग रिजन वरती जातोय चेंडू, ट्रॅव्हल होतोय, एकदा वर्जित केली जाते। 3 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत, अजूनही येणारे 4 चेंडू शेष असतील। यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल अलॉंग द कार्पेट कव्हर ड्राईव्हच्या फटक्यानुसार 4 धाव्यांसाठी। यस डीजे, शेवटचा चेंडू असेल नक्कीच। यावेळेस मात्र नो चेंडूचा इशारा नक्कीच पंचांचा केला जातोय, नक्कीच लेग पंच आपल्याला नोचा इशारा देत आहेत। नोचा इशारा आहे नक्कीच पंचांचा दिला जातोय आणि रिव्ह्यू मागितला जातोय नक्कीच। सांग भिक्षी कवा मी तिंचेशी कवा, सांग देशी कवा मला चुम्मा, सांग भिक्षी कवा मी तिंचेशी कवा, सांग देशी कवा मला चुम्मा। डीजे मैडी मैडी अगो सुषमा, तुझे डोळ्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा, दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा। धन्यवाद डीजे।
एक रिव्ह्यू नक्कीच आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचा वापर मात्र केला जातोय भादवे संघाकडून. नक्कीच नोचा नक्कीच रिव्ह्यू घेतला आपण, नक्कीच त्याची दक्षता घेऊया. हॅलो धन्यवाद डीजे, नक्कीच पंचांचा इशारा येतोय नोचा, नो प्लस वन चा इशारा नक्कीच पंचांचा दिला जातोय, नो प्लस बाईस चा इशारा. चेंडूचा जर विचार केला अजून येणारे शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्येचा विचार केला 9 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू निघून जाईल वन बाउंस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चार धाव्यांसाठी एस डी जे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, सोमला तंबूत परतावं लागेल. गडी बाद होते मात्र दुसऱ्या चेंडूवरती. धावसंख्येचा जर विचार केला अजूनही स्थिरावलेली आहे ती मात्र 13 धावेंवरती. 13 ऑन द बोर्ड, 25 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे. भूषण आणि शैलेश जोडी आता मात्र मैदानात असेल, एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळलेला एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येचा विचार केला 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ट्युनिंग, एक धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येते. 15 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू, 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. गडीबाद नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे, नक्कीच बघूया आपण. नक्कीच दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत. गडी बाद आहे, चेंडूचा जर विचार केला शेवटचा चेंडू नक्कीच आहे. समीकरणाचा विचार केला नक्कीच 25 धावांचा पाठलाग करायचा, 15 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. येस इट्स बिग इट्स गॉन, येस डी जे.
धन्यवाद डीजे। नक्कीच अप्रतिम षटक हातातने दिसला मिस्टर रोहन, केवळ दोन धावा खर्च केला आणि तीन मोठे गडी मात्र त्याने तंबूत परतवले। यावेळेस मात्र टॅपचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, चुकी करतोय, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, खराब कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते। समीकरणाचा जर विचार केला 11 चेंडूत 10 धावांची गरज। मयूर टू शैलेश नक्की चांगली बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे। नक्कीच एसटी रक्षकाला क्लोज बोलवलं जात आहे, कानमंत्रणा दिल्या जात आहेत, एक हाय व्होल्टेज हाय प्रेशर प्री क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय। 11 चेंडूत 10 धावांची गरज। यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा अवलंब केला गेला होता, एकदा वर्जित केली जाते। फायनल एक रिझन वरती धावसंख्येचा विचार केला, सो 16 ऑन द बोर्ड लगावले जात आहे, 16 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत, 4 चेंडू शेष असतील। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या चौकाराने मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज होईल। आता मात्र केवळ 5 धावांची गरज असेल। थँक्यू डीजे। यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा फटका, चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेग बाउंड्रीजच्या बाहेर, 4 धावांसाठी। आता मात्र केवळ औपचारिकता मात्र नामशेष, 1 धावांची गरज असेल। बॅक टू बॅक मात्र 2 चौकारानंतर मात्र शैलेश ऑन फायर आपल्याला दिसतोय। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम फटकेबाजी ज्याने केली होती तोच मात्र लिडिंग फ्रॉम द फ्रंट दिसतोय। यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, शैलेशला मात्र तंबूत परतावं लागेल। धन्यवाद डीजे। नक्कीच वैयक्तिक 19 धावांवरती मात्र शैलेश बाद झाला, धावसंख्येचा जर विचार केला 25 धावांचा पाठलाग करायचा होता। शेवटच्या चेंडू या षटकातील तिसरं षटक आपण बघतोय, प्रगतीपथावरती मिस्टर मयूरचं एक महागडं षटक। नक्कीच भूषणला इंट्रोड्यूस केलं जात, एक डावखुरा फलंदाज। नक्कीच यावेळेस मात्र गडी बाद, बघूया समीकरणामध्ये नक्कीच चुरस निर्माण होईल का। 6 चेंडूत 1 धावांची गरज, 6 चे 6 निर्धाव चेंडू आपल्याला हाताळावे लागतील जर सुपर ओव्हरकडे आपल्याला सामना वळवायचा असेल। 6 चेंडूत 1 धावांची गरज। सुपर ओव्हर वरती सामना असेल, सुपर ओव्हर वरती सामना, सुपर ओव्हर वरती विकेटचा जर विचार केला किती, चार गडी बाद झालेत, केवळ 5 गडी माफ करा, या गडीला पकडून 5 गडी बाद झालेत। नक्कीच माकूर, नक्कीच स्वप्निल किनी प्रतिष्ठान माकुंजार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, तयार राहायचे दोन्ही संघ, यापुढे होणारा सामना असेल। फुलर लेनचा चेंडू, कवर ड्राईव्हचा फटका, बघा 5 निर्धाव चेंडू हाताले जातात का आणि सुपर ओव्हरकडे सामना वळवला जातो का। अप्रत्यक्ष सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय। यावेळेस मात्र अजून एक निर्धाव चेंडू, प्रेशर क्रिएट केलं जात आहे फलंदाजावरती, 4 निर्धाव चेंडू हाताळले जातील का या सामन्यामध्ये, पहिला सुपर ओव्हरचा सामना पाहायला भेटेल का, पूर्णपणे अटॅकिंग फील्ड आपल्याला पाहायला भेटते। यावेळेस मात्र बॅटीची इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय, 1 धावेसाठी नक्की सामना विजयी होतोय। विळंग